अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। वारकरी पायी दिंडीमध्ये चालत असताना विविध संकटांना सामोरे जात असतात। वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगरूपी ईश्वर सेवा समजून प्रत्येकाने धार्मिकतेचे कार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी केलंय। आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात। धार्मिकतेच्या माध्यमातून संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे। श्रीकांत पठारे मित्रमंडळाच्या वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या माध्यमातून समाज जोडला जातो। वारकरी पायी दिंडीमध्ये चालत असताना विविध संकटांना सामोरे जात असतात। वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगरूपी ईश्वर सेवा समजून प्रत्येकाने धार्मिकतेचे कार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पठारे यांनी केले आहे। आषाढी एकादशी निमित्त पारनेर तालुक्यामधून अनेक पायी दिंडी सोहळ्यांसोबत प्रस्थान झाले असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर या ठिकाणी वारकऱ्यांच्या विविध आजारांवर तपासणी आणि औषधोपचार करत मोफत रुग्णसेवा डॉक्टर श्रीकांत पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करत वारकऱ्यांची सेवा केली। तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।